डीएचएफएल मधील आरोपींसह 23 प्रवाशांना खंडाळा ते महाबळेश्वर प्रवासासाठी सरकारने व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याच्या मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सर्वसामान्यांसाठी संचारबंदी कायदा अशी परिस्थिती तर मोठ्यांचे चोचले अशी परिस्थिती असल्याचं दरेकरांनी म्हटलंय. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील दरेकरांनी केली आहे. तर दरेकरांच्या याच भूमिकेबद्दल ते स्वतः आता आपल्यासोबत आहेत, तर जाणून घेऊयात नेमकं या सगळ्या मुद्द्यावर त्यांना काय वाटतं. दरेकरजी, एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. एकीकडे राज्यामध्ये अत्यंत भीषण परिस्थिती आहे, पोलिसांना रस्त्यावर उभं राहत लोकांना वारंवार सांगावं लागतंय संचारबंदीचे नियम पाळा असं सांगावं लागतंय, आणि दुसरीकडे अशा प्रकारे राजकीय वरदहस्तातून अशी घटना समोर यावी, आपण अगदी परखड मत व्यक्त केलेलं आहे, काय सांगाल? नाही, खरं म्हणजे मला या सरकारची कीव येते किंवा काय बोलावं कळत नाही. एका बाजूला सर्वसामान्य जनता संचारबंदीचं तंतोतंत पालन करतो, आपल्या घरातील मृत्युमुखी पडल्यानंतर सुद्धा त्यांना जाता येत नाही, औषधं पोचवायची असतील तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांना रस्त्यातनं परत यावं लागतं, आणि सर्वसामान्य जनता सर्वांच्या हितासाठी या ठिकाणी सहनी करतं. आणि एका बाजूला अशा प्रकारे जनता सहन करत असताना दुसऱ्या बाजूला सरकार या ठिकाणी रेड कार्पेट, जे डीएचएफएल मध्ये आरोपी आहेत कपिल वाधवान, धीरज वाधवान, त्यांचं कुटुंबीय अशा 23 जणांना 5 गाड्यांच्या माध्यमातून खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास घडवून आणतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे. शासनातला गृह खात्याचा एक विशेष सचिव अमिताभ गुप्ता नावाचा, तो माझे फॅमिली फ्रेंड आहे अशा अर्थाचं स्वतःच्या साक्षरीनं पत्र देतो. अमिताभ गुप्ताच्या काय मालकीचं हे सरकार आहे का? ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला एक नियम, त्यावेळेला अमिताभ गुप्ता अशा प्रकारचं धाडस कसं काय करू शकतो? माझं तर म्हणणं आहे सरकारच्या आशीर्वादाशिवाय, माननीय गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय, आदेशाशिवाय अशा प्रकारचं पत्र हा विशेष प्रधान सचिव देऊ शकत नाही. आणि या प्रकरणानंतर खरं तर सर्वच स्तरातून आता टीका होऊ लागलेली आहे. सामान्यांना एक न्याय आणि श्रीमंतांना वेगळा न्याय असं का? हा प्रश्न तुम्ही देखील उपस्थित केलाय, याबद्दल काय सांगाल? नाही, खरं आहे की या सरकारची निष्काळजीपणा, बेपरवाही आणि मोठ्यांचे चोचले पुरवण्याची मानसिकता या ठिकाणी दिसून येते. आपण पाहाल की काय परवाच मी एका गृहनिर्माण मंत्र्याच्या आशीर्वादानं या ठिकाणी मारहाण झालेल्या अभियंत्याला पाहायला ठाण्यात चाललो होतो. त्यावेळेला प्रवेशद्वारावरच 150 पोलिसांचा ताफा आम्हाला अडवलं. खरं म्हणजे आम्ही मॉबनी नव्हतो, मी एकटा होतो, किरीट सोमय्या एकटे होते, तरी पण आम्ही सांगितलं की बाबा कोरोनाची परिस्थिती आहे, संचारबंदी आहे, आम्ही पोलिसांचा मान त्या ठिकाणी राखला, कुठलाही प्रतिष्ठेचा विषय त्या ठिकाणी केला नाही. आणि असं असताना विरोधी पक्ष नेता राज्याचा त्या ठिकाणी कायद्याचा सन्मान करतो, आमचा अधिकार त्याला भेटण्याचा असताना ही भयंकर परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये प्रतिष्ठेचा विषय न करता आम्ही सरकारला कायद्याला सहकार्य करतो, आणि ज्यांनी कायद्याचं पालन करायचं असतं ते गृह खातं, त्या गृह खात्याचा सचिव या ठिकाणी परवानगी देतो, यापेक्षा दुसरं दुर्दैव सरकारचं असू शकत नाही. आणि म्हणून या संदर्भात या ठिकाणी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चालणार नाही, तर नैतिक जबाबदारी स्वीकारून, आज भयंकर परिस्थिती आहे, गृह खात्याचं कंट्रोल राहिलेलं नाहीये, अंदाधुंदी माजलेली आहे त्या ठिकाणी, आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची स्पष्ट मागणी मी केलेली आहे. अगदीच प्रवीणजी, एवढ्या मोठ्या चुकीचे काय परिणाम होतील हे माहीत असूनही एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी असं करतायत, कुठेतरी कोणाच्या तरी आदेशाने आशीर्वादानं हे घडतंय असाच संशय, अशीच चर्चा आता राजकीय वर्तुळात देखील सुरू झाली आहे, याबद्दल काय वाटतं आपल्याला? नाही, निश्चितच एक लक्षात ठेवा, कुठलाही सचिव स्वतःच्या अधिकारामध्ये अशा प्रकारची कडक संचारबंदी परिस्थिती असताना देण्याचं धाडस करेल असं मला त्या ठिकाणी अजिबात वाटत नाही. आणि त्यामुळे गृहमंत्र्यांचं, मुख्यमंत्र्यांचं किंवा सरकारचं
हे त्यांना सांगणं असल्याशिवाय, परवानगी असल्याशिवाय अशा प्रकारचं धाडस या ठिकाणी सचिव दर्जाचा अधिकारी करू शकत नाही असं मला स्पष्टपणे या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून या प्रकरणी कोण जबाबदार आहे, सरकारमधला मंत्री आहे कोण आहे, त्यांनी या ठिकाणी जनतेसमोर नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे. कारण या ठिकाणी एक लोकांमध्ये अत्यंत वाईट मेसेज गेलाय की एका बाजूला आमच्याकडून चूक झाली तर पोलीस त्या ठिकाणी आम्हाला मारहाण करतात, सजा देतात, तरी त्या ठिकाणी लोक स्वीकारतात. कारण शेवटी सगळ्यांच्या भल्यासाठी आहे, म्हणजे गरीबाला सर्वसामान्याला एक न्याय, त्याला अडवायचं, त्याला सुरक्षेच्या कारणास्ती सगळ्यांच्या भल्यासाठी त्या ठिकाणी प्रसंगी चार लाठ्या माराव्या लागतील तरी जनता सहन करणार. आणि त्या ठिकाणी हे अत्यंत व्हीआयपी ट्रीटमेंट मध्ये खंडाळ्यावरनं महाबळेश्वरला प्रवास करणार, म्हणजे मला वाटतं ते सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी खिजवण्याचा प्रकार आहे. आणि या ठिकाणी मोठ्यांना पाठीची घालत त्या ठिकाणी त्यांची आपण भागीदारी करतोय की काय, अशा प्रकारचं केळसवाणं चित्र आज राज्याच्या जनतेसमोर या प्रसंगाच्या माध्यमातून निर्माण झाल्याचं दिसतंय. नक्कीच प्रवीणजी, आणि सर्वसामान्यांना जे वाटतंय त्यांच्या भावना तुम्ही अगदी परखडपणे व्यक्त केल्या आहेत, त्यामुळे लवकरच या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल आणि आता सरकार यावर नेमकी काय कार्यवाही करते हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. धन्यवाद प्रवीणजी, आपण आपलं मत आमच्याशी बोलताना व्यक्त केलं. तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आत्ता आपल्याशी बोललेले आहेत. राज्याचे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांचं पत्र घेऊन वाधवान कुटुंब लॉकडाऊनमध्येही मुंबईहून महाबळेश्वरमध्ये पोहोचलंय आणि त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणात नेमकं कोणाच्या आशीर्वादानं त्यांना हे पत्र मिळालंय यावरून राजकीय वर्तुळात चर्चा झाली. तर आत्ताच प्रवीण दरेकर यांनी आपलं मत एम न्यूजशी बोलताना व्यक्त केलंय. या संदर्भात त्यांनी या अगोदरही एक प्रतिक्रिया दिली होती, तीही पाहूयात. डीएचएफएल मधील आरोपी कपिल व धीरज वाधवान यांचे कुटुंबीय आणि इतर अशा 23 जणांनी 5 गाड्यांच्या माध्यमातून खंडाळा टू महाबळेश्वर असा प्रवास संचारबंदीच्या काळातही केला. आणि दुर्दैव असं आहे की एका बाजूला राज्यात संचारबंदी कर्फ्यू असताना सर्वसामान्य नागरिकांना घरी मृत्यू कोण झाला असलं तरी पोचता येत नाही, औषधांच्या गाड्यांची ने आण करता येत नाही, असे अनेक निर्बंध जनतेनं स्वतःहून सर्वांच्या भल्याकरता लादून घेतलेला असताना या सरकारनं या आरोपी आणि इतरांना त्या ठिकाणी व्हीआयपी ट्रीटमेंट देत, विशेष परवानगी देत खंडाळा तो महाबळेश्वर असा प्रवास घडवून आणला, त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो. सरकार का या ठिकाणी अमिताभ गुप्ताच्या मालकीचं आहे का? सरकार या जनतेचं मालकीचं असताना जनता सहन करते आणि दुसऱ्या बाजूला माझा फॅमिली फ्रेंड म्हणून आपण त्या ठिकाणी लिहून देता, हे त्या ठिकाणी निर्णय सचिवाचा आहे असायचं काही कारण नाही, घेऊ शकत नाही. असेल तर त्यांना तात्काळ निलंबित करा, नसेल तर यामागे गृहमंत्र्यांनी आदेश दिलेत का त्याची माहिती घ्या, सरकारचा यामागे आदेश आहे का, आणि या संबंधितांनी या ठिकाणी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या ठिकाणी राजीनामा द्यायला पाहिजे.